गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना पुढे येत आहे. अशातच आज सकाळी पुन्हा नेर तालुक्यातील हरण्याची शिकार करून मांस विक्री केल्याची घटना घडली. दरम्यान वनविभागाने पाठविलेल्या बनावट ग्राहकांकडून हा प्रकार उघडकीस आला असून एका संशयित महिला आरोपीला अटक करण्यात आली. नमुना मिस्टिंग पवार राहणार रत्नापूर बेडा असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. नेर वनवर्तुळा अंतर्गत येत असलेल्या उत्तर वाढोना येथे नुकताच बिबट्याच्या शिकार प्रकरण ताजे असतानाच आज रेणुकापुरात हरिणाची शिकार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने वनवर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यातच नेर वनवर्तुळात येत असलेल्या रेणुकापूर येथे हरिणाची शिकार करून मांस विक्री होत असल्याची माहिती नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी एका बनावट ग्राहकाला मांस विकत आणण्यासाठी पाठवून खात्री करून घेतली. दरम्यान खात्री होताच वनविभागाचा ताफा रेणुकापूर येथील जंगलात पोहोचला. घटनास्थळावरून हरिणाचे शीर, चामडी, शरीराचे इतर अवयव यासह तराजू, जर्मनचा गंज, दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपविभागीय वन अधिकारी डॉक्टर मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, वनपाल आर डी जाधव, वनरक्षक सृष्टी राठोड, पी पी खत्री, अशोक कदम, सचिन देशमुख यांनी पार पाडली. मांस विकत घेणाऱ्यांचाही शोध सुरू असून रेणुकापूर येथे हरिणाची शिकार झाल्यानंतर संबंधित महिलेने ज्या ग्राहकांना मांस विक्री केली आहे अशांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांवर देखील गुन्हे दाखल होणार हे निश्चित. वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे शिकार होत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. यामध्ये पांढरकवडा, घाटंची, दिग्रस तसेच नेर तालुक्यातील उत्तर वाढोना नंतर आता रेणुकापूर येथेही हरण्याची शिकार झाल्याने वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या उन्हामुळे जंगलातील पानवटे आटले असून पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावात शिरकाव करीत आहेत. ही संधी साधून शिकारी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. खुद्द वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात सातत्याने हा प्रकार घडत असल्याने वन्यजीव संरक्षण संस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे. वन्यजीवांचे शिकार प्रकरणी तालुक्यातील 15 दिवसातील ही सलग दुसरी कारवाई आहे. उत्तर वाढवणा येथे बिबट्याचे मांस व काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच काळविटाचे शिकार प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. नेर वनपरिक्षेत्रात बिबट, काळवीट, ससा या वन्यजीवांच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वन्यजीवाचे शिकार करून तिच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती, गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि बनावटी ग्राहक रेणुकापूर शेती शिवारात पाठवला होता. या ठिकाणी मांस विक्री होत असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यानंतर आम्ही तिथे धाड मारली असता या वन्यजीवाची शिकार करून ते मांस विक्री करताना एक महिला ताब्यात घेण्यात आली. तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली आणि घटनास्थळाहून काही लोक फरार झाले. मांस, मुणके, चामडी, उपायाचे भाग, इतर साहित्य आम्ही जप्त केलेले आहे. पुढील कारवाई वन्यजीव अधिनियम 1972 कलमनुसार 1972 कायद्यानुसार केल्या जातात.